हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ 7th स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू पोयम एंड टुडेज पोयम नेम इज अ पैरोडी। अ पैरोडी मीन्स विडंबन काव्य। हाउ डज द लिटल बिजी बी, मीन्स छोटी सी कामसू मधमाशी काय करीत असते। डथ इज ओल्ड फॉर्म ऑफ डज। डथ हा डजचा ओल्ड फॉर्म आहे, जुनं रूप आहे। आता बिजी बी म्हणजे कामसू, कामात व्यस्त असणारी मधमाशी। छोटीशी कामसू मधमाशी काय करीत असते। हाऊ डज द लिटल बिजी बी इम्प्रूव्ह ईच शायनिंग हावर। कामात सतत व्यस्त असलेली छोटीशी मधमाशी उगवणारा प्रत्येक तास अधिक मोलाचा करण्याचं काम करत असते। आता बिजी बी म्हणजे कामात व्यस्त असणारी मधमाशी। अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर। आणि ही मधमाशी आता काय करत असते, गॅदर हनी। गॅदर म्हणजे गोळा करणे आणि हनी म्हणजे मध। गॅदर हनी ऑल द डे, संपूर्ण दिवसभर मध गोळा करण्याचं काम ही मधमाशी करत असते। आणि ही ते हे मध जे आहे तर ती कुठून गोळा करते, फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर, प्रत्येक उमलणाऱ्या फुलावरून। ओपनिंग फ्लावर म्हणजे प्रत्येक उमलत्या फुलावरून दिवसभर मध गोळा करण्याचं काम ही मधमाशी करत असते। नेक्स्ट आंजा, हाऊ स्किलफुली सी बिल्ड्स हर सेल। आणि किती कौशल्याने ती आपलं हे पोळं जे आहे, मधाचं पोळं जे आहे, तर ती बांधत असते। स्किलफुली म्हणजे कौशल्याने। हाऊ स्किलफुली सी बिल्ड्स हर सेल, आपलं जे मधाचं पोळं आहे तर ती किती कौशल्याने बांधते। हाऊ नीट सी स्प्रेड्स हर वॅक्स, आणि तिने तयार केलेलं ते मेन जे आहे तर ते अगदी नीट नेटकेपणाने चोपडण्याचं काम किंवा स्प्रेड करण्याचं काम, त्यावरती पसरवण्याचं काम जे आहे, तर ही बी जे आहे, मधमाशी जी आहे, तर ती करत असते। अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल, आणि तिने तयार केलेलं जे काही मध आहे किंवा गोळा केलेलं जे काही मध आहे, तर ते लेबर्स हार्ड म्हणजे खूप कष्ट करणे, खूप मेहनत घेणे। ती मेहनत घेत असते कशासाठी, टू स्टोअर इट वेल, ते गोळा केलेलं जे काही मध आहे ते स्टोअर करण्यासाठी, स्टोअर म्हणजे साठवण्यासाठी ती मेहनत घेत असते, कष्ट करत असते। विथ द स्वीट फूड सी मेक्स, आता तिने हे जे काही स्वीट फूड जे आहे, सुंदर असं जे काही मध आहे, मधुर असं अन्न जे आहे, तर हे अन्न साठवण्यासाठी ती मेहनत घेत असते। अशा प्रकारे आयझॅक वॅट्स यांची ही पोयम आहे। नाउ नेक्स्ट पोयम, हाउ डज द लिटल क्रोकोडाइल, मीन्स छोटीशी मगर काय करीत असते। हाउ डज द लिटल क्रोकोडाइल इम्प्रूव हिज शाइनिंग टेल। छोटीशी मगर आपले चमकदार शेपूट जे आहे तर ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्नात असते किंवा प्रयत्न करत असते। आता टेल म्हणजे शेपूट, आपली जी काही शेपटी आहे, आपली शायनिंग टेल म्हणजे चमकदार शेपटी जी आहे, तर ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत असते। अँड पॉर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल, आणि नाईल नदीच्या पाण्याचा आपले जे काही सोनेरी खवले आहेत, म्हणजे गोल्डन स्केल जे आहेत, हे सोनेरी खवले जे आहे, या सोनेरी खवल्यांवरती त्याचा पॉर म्हणजे वर्षाव करण्याचं काम जे आहे, तर ही मगर जी आहे तर ती करत असते। म्हणजे नाईल नदीमध्ये असणारं पाणी जे आहे, ते पाणी आपल्या सोनेरी खवल्यांवरती त्याचा वर्षाव करण्याचं काम ही मगर करत असते। हाऊ चिअरफुली सी सीम्स टू ग्रीन, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉथ्स,
आनंदाने दात विचकत हसल्यासारखी वाटते. चिअरफुली म्हणजे आनंदाने. सी सीम्स टू ग्रीन. टू ग्रीन म्हणजे आनंदाने दात विचकणे. हाऊ चिअरफुली सी सीम्स टू ग्रीन. अगदी आनंदाने ती दात विचकत असते. हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज. आणि किती व्यवस्थितपणे, किती नीट नेटकेपणे आपले जे काही क्लॉज आहेत, आपले जे काही पंजे आहे, हे पंजे पसरवण्याचं काम जे आहे तर ती करत असते. अँड वेलकम्स द लिटल फिश इन विथ जेंटली स्माइलिंग जॉज. आणि ती वेलकम म्हणजे सौजन्यपूर्वक स्मित करणाऱ्या जबड्यांनी छोट्या छोट्या माशांना अलगद गिळंकृत करण्याचं काम जे आहे तर ही क्रोकोडाईल, ही मगर करत असते. आता जे काही लिटल फिश आहे, जे छोटे छोटे मासे आहे, या माशांना आपल्या सौजन्यपूर्वक म्हणजे जेंटली स्माइलिंग जॉज, स्मित करणाऱ्या जबड्यांनी, जॉज म्हणजे जबडे, आपल्या जबड्यांनी गिळंकृत करण्याचं काम ही मगर करत असते. अशा प्रकारे जी काही कविता आहे, या कवितेचे कवी लिविस कॅरॉल हे पोएट आहेत, कवी आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.